दिल्ली आणि आजूबाजूच्या सीमावर्ती भागातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने देशभरातील सर्वांची चिंता वाढवली आहे। दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा 8% पोहोचला आहे। या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत डीडीएमएची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। अचलपूरच्या दंगलीनंतर अमरावतीत राजकीय गदारोळ सुरू झाला। अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। बोंडे यांची विकृत बुद्धी झाली आहे। त्यांचं मानसिक संतुलन सुधारण्यासाठी गुरुकुंज मोझरी इथल्या शिवमंदिरात युवक काँग्रेसच्या वतीने आरती करण्यात आली, तर बोंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। कोर्टाच्या निकालानंतर आता एसटी कर्मचारी कामावर रुजू होत आहेत। बुलडाणा जिल्ह्यात 80% एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती बुलडाणा विभागाकडून देण्यात आली आहे। जिल्ह्यात एकूण 2094 कर्मचारी पटावर आहेत आणि त्यापैकी 1685 कर्मचारी आता कामावर रुजू झालेत, तर 405 कर्मचारी अजूनही संपावर आहेत। नागपूर विद्यापीठानं राज्य सरकारकडे 107 कोटींचा निधी मागितलेला आहे। नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी या निधीची मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांसाठी कौशल्य, क्रीडा तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधांचा यात समावेश आहे। सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी गावचे ग्रामदैवत भैरोबाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली आहे। यात्रेत बगाड हे मुख्य वैशिष्ट्य असतं। गावाच्या पंचक्रोशीतून बगाड पाहण्यासाठी लोक मसले चौधरीत येत असतात, मात्र यंदाच्या वर्षी भैरोबाची बगाड यात्रा मोठ्या आनंदात गावकऱ्यांनी साजरी केली। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुरडीमध्ये भैरवनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेत ऊर्जा केसरी या किताबाचा मानकरी सोलापूरचा मल्ल शेरू लोकापल्ली ठरलेला आहे। त्याला ऊर्जा मैत्रीची या ग्रुपकडून 1 किलो चांदीची गदा आणि रोख रक्कम देण्यात आली आहे। यासह राज्यातील नामांकित मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता। भिवंडी शहरात घरफोडी करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। चोरट्यांकडून 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। प्रितेश कॉम्प्लेक्समधील युनिव्हर्सल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला होता। शटरचं लॉक तोडून चोरट्यांनी 20,90,000 रुपये किमतीचा माल चोरला होता। बीडमध्ये धावत्या ट्रकमधून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना केज पोलिसांनी जेरबंद केलं आहे। महादेव पवार आणि सुंदर पवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। हे चोरटे धावत्या वाहनांवर चढून धारदार शस्त्रानं ताडपत्री फाडून अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंच्या चोऱ्या करत होते। नवी दिल्लीत ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली। अपग्रेड केलेल्या मॉड्युलर लॉन्चरमधून INS दिल्लीद्वारे ही यशस्वी चाचणी केली गेली आहे। ब्रह्मोस फायरिंगनं फ्रंटलाईन प्लॅटफॉर्मवर एकात्मिक नेटवर्क प्रमाणीकरणासह ब्रह्मोसची लांब पल्ल्याची स्ट्राईक क्षमता यातून दिसून आली। उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या चोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। चोरी यशस्वी झाल्यानंतर चोरट्यानं भन्नाट डान्स केलाय। चोरट्यानं हार्डवेअरच्या दुकानात चोरी करण्यासाठी प्रवेश केला होता। चोरीनंतर तो CCTV कॅमेराकडे वळला आणि डान्स करू लागला। यावर्षी उदगीरला 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपण जाऊ अशी भूमिका दामोदर मावजो यांनी मांडली आहे। मावजो हे मराठी द्वेष्टे असल्यानं त्यांना उद्घाटक म्हणून बोलावू नये, अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा गोमांतक मराठी अकादमीनं पत्राद्वारे दिला होता। यानंतर कोकणी मराठीत वाद असल्याची चर्चा होते आहे। IPLचे पहिले फाउंडर ललित मोदी यांच्यावर लवकरच सिनेमा येतोय याविषयीची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे। हा सिनेमा स्पोर्ट्स जर्नलिस्ट बोरिया मुजुमदार यांनी ललित मोदींवर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे। या सिनेमासाठी अद्याप कलाकारांची निवड मात्र करण्यात आलेली नाही आहे। बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल लवकरच एक रोमांचकारी आणि सस्पेन्स वाढवणाऱ्या लंडन फाईल्स या नव्या वेबसिरीजमध्ये दिसून येणार आहे। लंडन फाईल्स एक इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसिरीज आहे आणि ज्यामध्ये अर्जुन एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारतोय। अभिनेता अनिल कपूर आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांची जोडी आता मोठ्या पडद्यावर दिसेल। थार असं या सिनेमाचं नाव आहे। थार हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून अनिल कपूर यात
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतील, तर हर्षवर्धन स्मगलरच्या भूमिकेत असेल। चित्रपटाची कथा तस्करी आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारीवर आधारित आहे। पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन झालेलं आहे। रोनाल्डोनं सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे।